आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात। नेबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नौसेना दिनानिमित्त हे मालवण दौऱ्यावर येत आहेत आणि त्याची नवीन अपडेट आता या निमित्ताने आपल्या समोर येत आहेत की म्हणजे आपण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यानिमित्त आज मालवण शहराचं तारकर्ली आणि मालवण शहर यामध्ये रंगीत तालीम घेण्यात आली। या शहरामध्ये सुद्धा रंगीत तालीम घेण्यात आली, त्यामध्ये आपण पाहू शकतो की आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पूर्णतः प्रशासन अलर्ट झालेलं आहे आणि शहरात सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। आज प्रशासनाच्या वतीने शहरात रंगीत तालीम घेण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या मार्गाने मालवणात येणार आहेत, हेलिकॉप्टरने उतरल्यापासून ते राजकोट आणि तारकर्ली या ठिकाणी सुद्धा जाण्यापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी आज ही पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि नौदल असेल यांच्याकडून ही आज रंगीत तालीम आज घेण्यात आली। त्यामध्ये बोर्डिंग मैदानापासून अक्षर अगदी राजकोटपर्यंत ही रंगीत तालीम ही पोलीस यंत्रणेकडून घेण्यात आली। यामध्ये सागरी महामार्ग असेल, बोर्डिंग मैदान, मालवण एस टी स्टँड, भरड, तारकर्ली, कोकण पिंपळ, राजकोट आणि तारकर्ली या मार्गावर गाड्यांच्या ताप्यासह रंगीत तालीम यावेळी घेण्यात आली। यावेळी नागरिकांनी या पोलिसांच्या रंगीत तालीमला ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा कशाप्रकारे असतो, कशी सुरक्षा असते याचा सुद्धा अनुभव या निमित्ताने नागरिकांनी घेतला। यावर्षीचा हा नौसेना दिन हा 4 डिसेंबर रोजी होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या निमित्ताने मालवणात येत आहेत। यासह सर्व देशातील राज्यातील हे मंत्री असतील हे या निमित्ताने मालवणात येणार आहे। पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर ज्या बोर्डिंग मैदानावर उतरले तिथपासून राजकोट आणि तारकर्ली इथपर्यंतचा हा ताफा यावेळी मालवणवासियांनी अनुभवला आणि ही एकूणच सुरक्षा कशा प्रकारची असते याचा सुद्धा अनुभव हा मालवणवासियांनी आज पाहिलेला आहे। एकंदरीत आज मालवण हा नौसेना दिनाचा जो प्रात्यक्षिकाचा आज कार्यक्रम होता तो सुद्धा आज फक्त लढाऊ विमान आहेत ती सुद्धा आज सराव जो आहे नौदलाकडून करण्यात आला। तसेच हा जो नौसेना दिनाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा नागरिकांना पाहता येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी असं म्हटलं आहे आपल्या पत्रकात की नौदल दिनाचे कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक आहे ते सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे, 4 डिसेंबरला। त्यानिमित्त हा नागरिकांना कार्यक्रम बघण्याची व्यवस्था ही प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। त्यानिमित्त त्यासाठी तारकर्ली व्यासपीठाच्या दक्षिणेकडे तारकर्ली बीचकडे देवबाग दांडी बीच, मोरियाचा धोंडा, काळेधर मैदान, ग्रामपंचायत तारकर्लीच्या बाजूला एक नागरिकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे। त्यासाठी तशी स्क्रीन या निमित्ताने प्रशासनाकडून लावण्यात येणार आहे। तसेच कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण हे या स्क्रीनद्वारे करण्यात येणार आहे। मात्र या निमित्ताने मोठ्या बॅगा, मोठ्या पर्स आणि लहान मुले आणि वयोवृद्ध माणूस व्यक्ती ही सोबत आणू नये अशी देखील आवाहन आहे ते जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आलेले आहे। त्यामुळे हा जो नौसेना दिनाची जी प्रात्यक्षिके आहेत ती या निमित्ताने जिल्हावासियांना पाहता येणार आहेत। त्यासाठीची ही जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली प्रसिद्धी पत्रक आहे आणि सूचना आहेत त्या आज जारी केलेल्या आहेत। तसेच इतर जे सूचना असतील त्या मागावून देण्यात येतील। मात्र सध्याच्या घडीला ही अपडेट मोठी समोर येते ती म्हणजे जिल्हावासियांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे आणि त्यासाठी जिल्हा प्रशासन असेल किंवा नौदलाच्या वतीने तारकर्ली किनारपट्टीवर ही स्क्रीन लावण्यात येणार आहे। तसेच एसटीची सुद्धा व्यवस्था ही करण्यात आल्याचे समजते। कुडाळमधून आज भाजपच्या वतीने जी माहिती देण्यात आली त्यामध्ये कुडाळमधून एसटी बसेस या सोडण्यात येणार आहेत। हजारो नागरिकांना या निमित्ताने हा दिन पाहता यावा या पद्धतीने नियोजन आहे ते प्रशासन असेल यांच्याकडून करण्यात येत आहे। त्यामुळे या
नौदल दिनाची ही जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जसे की कामाला लागलेले आहेत आणि एकंदरीत या नौदलाची आहे की अंतिम टप्प्याची आहे. तसेच उद्या आज जी जशी शहरात मालवण शहरात रंगीत तालीम घेण्यात आली तशी कदाचित उद्यासुद्धा म्हणजे रविवारी घेण्यात येईल असे समजते. त्यामुळे उद्यासुद्धा याच मार्गावर ज्या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जाणार आहे त्या मार्गावर दुपारनंतर कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. नंतर सायंकाळी हा 6:30 वाजेपर्यंत हा पोलीस बंदोबस्त या मार्गावर असू शकतो आणि त्या ठिकाणची वाहतूक आहे ती सुद्धा या निमित्ताने बंद होणार आहे. तसेच 4 डिसेंबरला ज्या दिवशी नौसेना दिन हा होणार आहे त्या दिवशी कडेकोट पोलीस बंदोबस्त शिवाय अनेक निर्बंध हे या निमित्ताने शहरात घालण्यात आलेले आहेत. देववाडा ते राजकोट मार्ग आणि तारकर्ली या मार्गावर कोणी नागरिकांनी बाहेर पडू नये अशा प्रकारचे सूचना आहेत ते प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत. नागरिकांनाही तशा सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी पंतप्रधानांचा ताफा जातो आहे त्या मार्गावर नागरिकांनी बाहेर पडू नये, घरातच राहावे किंवा ज्या अति गरजेचं काम असेल तरच बाहेर पडावं असे आवाहन केले. मात्र सध्याच्या घडीला जी अत्यावश्यक सेवा आहे ती वगळता इतरांनी कोणीही बाहेर पडू नये अशा प्रकारचे जे आवाहन आहे ते सूचना आहेत ते प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे 4 डिसेंबरला ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्या दुपारनंतर त्या अगोदर नागरिक तारकर्ली किंवा त्या ज्या ज्या ठिकाणी स्क्रीन लावण्यात आले त्या ठिकाणी नागरिक जाऊ शकतात. मात्र पंतप्रधान येण्याच्या वेळेला त्या ठिकाणी मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. त्यामुळे त्या दिवशी त्या दुपारी 2 नंतर नागरिकांनी घराबाहेर पडू नये किंवा ज्या नागरिक रस्त्यालगत जी घरं आहेत ज्या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या मार्गाने तारकर्ली किंवा राजकोट या मार्गाने जाणार आहेत बोर्डिंग ग्राउंडपासून त्या मार्गावरील रस्त्यालगत जी घरं आहेत त्यांनी घरात राहून त्या हा जो ताफा आहे तो नागरिक पाहू शकतात असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे एकंदरीत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा आणि नौसेना दिनाची उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली आहे आणि सर्व कामे ही आता अंतिम टप्प्यात आणि रंगीत तालीम ही या निमित्ताने घेण्यात येत आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागून राहिलेली आहे ती फक्त नौसेना दिनाची. कृष्णा ढोलम, कोकण सात लाईव्ह, मालवण. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.